नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजची जी रिक्रुटमेंट आहे ती आहे TJSB सहकारी बँक लिमिटेड. ही एक मल्टी स्टेट शेड्यूल बँक असून यामध्ये कमिशनरी ऑफिसर, ट्रेनिंग ऑफिसर त्याला आपण म्हणू शकतो, त्याची रिक्रुटमेंट ऍड जी आहे ती आली. सर्वात अगोदर आपण डिस्कस करत ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स बद्दल. तुम्ही ते बघू शकतात. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिलेली आहे 24/9/2021 आणि क्लोजिंग डेट आहे 3/10/2021, म्हणजे 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत चा वेळ आपल्याकडे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी. स्टार्ट डेट ऑफ पेमेंट सेम 24/9/2021 आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन 3/10/2021 ऑक्टोबर. टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेले लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर. आणि जे कॉल लेटर डाउनलोड करायचे ते तुम्हाला वन वीक बिफोर द डेट ऑफ एक्झामिनेशन. लेखित शेड्यूल प्रत्येक बँकेसाठी असतो तसा असतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आपण विचार केला तर एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी विचारलं आहे, ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम फ्रॉम रिकॉग्नाइज प्रोग्रेस. सो एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दिस कोर्स. एज लिमिट अबोव 20 इयर्स अँड बिलो 28 इयर्स. सो 20 अबोव अँड बिलो 28 इयर कॅन्डिडेट्स या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. कसं अप्लाय करायचं? बेसिकली तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर प्रोसिजर जी आहे ती आहे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनची, त्यानंतर पेमेंट ऑफ फीस आणि डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचं. ही प्रोसेस असेल ऍप्लिकेशनसाठी. त्यासाठी त्यांनी जे पॉईंट दिलेले आहेत ते दिलेले बघा. बिफोर अप्लाईंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड हॅव स्कॅन देअर फोटोग्राफ. त्याची साईज आहे 4.5x3 सेंटीमीटरची. सिग्नेचर आहे स्पेसिफिकली ब्लॅक इंक पेन दिली असावी. लेफ्ट थंब इम्प्रेशन असलं पाहिजे ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक ऑफ ब्लू. तसंच एक हँड रिटन डिक्लरेशन आहे ऑन व्हाईट पेपर विथ अ ब्लॅक इंक. त्याचा टेक्स्ट मटेरियल जे आहे खाली दिलेलं आहे, आपण ते बघूया. त्याच पद्धतीने इन्शुअरिंग दॅट ऑल दिस स्कॅन डॉक्युमेंट्स अधेअर टू देअर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन, म्हणजे जे काही स्पेसिफिकेशन त्यांनी दिलेले त्याला अधेरन्स असलं पाहिजे. सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्ट. खूप इम्पॉर्टंट फॉर्म आहे. तुमची रनिंग हँड मध्ये जे तुम्ही सिग्नेचर करता ती सिग्नेचर इथे एक्सपेक्टेड आहे. आणि जे टेक्स्ट आहे ते आहे बघू शकता, आय द नेम ऑफ कॅन्डिडेट शेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ऍज अँड वेन रिक्वायर. तर तुम्हाला एका ब्लँक पेजवरती हा टेक्स्ट लिहायचंय, तुमचं नाव टाकायचंय आणि हे पण तुम्हाला इथे अपलोड करायचं. तर हे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत बिफोर ऍप्लिकेशन तुम्हाला या गोष्टी तयार ठेवायच्या. आता ऍप्लिकेशन फीस बद्दल बोलताल तर साधारण फीस आहे ती 826 रुपीज आहे. बेसिक आहे 700 रुपये आणि 18% GST ऍड होतो. GST वगैरे म्हणजे ऑलमोस्ट 126 रुपये जास्त जात आहे. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करू शकतात तर तुम्हाला बँकच्या या वेबसाईटला जायचे www.tjsbbank.co.in आणि यामध्ये करिअर हे सेक्शन याला क्लिक करायचं किंवा तुम्ही याच्यावरती क्लिक करून पण जाऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स भरून बाकी ज्या काही प्रोसिजर्स आहेत ते तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असेल, तुमचा डेट ऑफ बर्थ अँड ऑल दिस थिंग्स हे फिलअप करून तुम्हाला डॉक्युमेंट्स सबमिट करायचे. ऑनलाईन फीस तुम्ही पे करू शकता. नॉर्मल प्रोसेस आहे. तुम्ही डेबिट कार्ड यूज करू शकता, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग असेल, IMPS असेल किंवा कॅश बॅक, कुठल्याही वेळेने तुम्ही फीस जी आहे ती पे करू शकता. गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोड्स सेम आता आपण जसं बघितलं होतं ते कलर पिक्चर असली पाहिजे तुमची थोडीशी. त्यानंतर त्या बाकी ज्या गोष्टी आहेत साईज जी आहे ती 20KB to 50KB आहे. त्याची साईज रिड्यूस करण्यासाठी तुम्ही जनरली विंडोज व्ह्यूअरचा यूज करू शकता. त्यामध्ये तुम्ही क्रॉप नावाचं एक ऑप्शन असतं, त्यातलं तुम्हाला जी साईज हवी असेल रिसाईज तुम्ही त्याला करू शकता. आणि टिपिकली ती 20KB to 50KB असते. त्याच पद्धतीनं लेफ्ट थंबसाठी पण आहे. आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते 5 टाईप JPG किंवा JPEG मध्ये असली पाहिजे. आणि त्याची पण फाईल साईज आहे 20KB to 50KB. आता हे टिपिकल स्पेसिफिकेशन आहे जे आपल्याला तयार करून ठेवायचे बिफोर अप्लाईंग द पर्टिक्युलर पोस्ट. सगळं झाल्यानंतर अपलोडिंग द डॉक्युमेंट्स ऑल दिस थिंग्स. हा, एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे आहेत तर NH1 मध्ये त्यांनी दिलेलं आहे कुठले कुठले एक्झामिनेशन सेंटर. टेंटेटिव्ह लिस्ट त्यांनी दिलेली आहे.
आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे त्याच्याकडे येत टेस्ट डिटेल्स आणि स्कोर्स. बेसिकली चार सेक्शन्स आहेत, रिझनिंग आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, जनरल अवेअरनेस आहे आणि क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 50-50 आहेत आणि मार्क्स पण पर क्वेश्चन 1 मार्क्स आहे 50-50. हाउएव्हर तुम्ही जर टाइम लिमिट बघितला तर रिझनिंग सेक्शनसाठी 35 मिनिट्स अलोकेट केलेले आहेत, इंग्लिशसाठी 30 मिनिट्स, जनरल अवेअरनेस 20 मिनिट्स आणि क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड 35 मिनिट्स. सो टोटल देअर विल बी 200 क्वेश्चन्स, 200 मार्क्स अँड 120 बुक्स. टेस्ट विल बी मेड अवेलेबल ऑनली इन इंग्लिश, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. इनर लँग्वेजेसमध्ये टेस्ट नाही आहे, सो यू हॅव टू मेक शुअर दॅट इट इज इन इंग्लिश. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर 1/4, म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला तर 0.25 मार्क म्हणजे कमी होऊ शकते. आणि तुम्हाला स्कोर्स वगैरे बघायचा असेल तर तुम्ही तो प्रोसिजर फॉलो करू शकता. त्याच्याबद्दल आपण जास्त काही बोलू नाही बरं, कारण तुमच्यापैकी खूप जणांना ही प्रोसेस माहीत आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला एक्झामला जात असताना आधार कार्ड किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा एम्प्लॉई आयडी जो काही असेल तो तुम्हाला घेऊन द्यायचं. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स तसंच 0.25 मार्क्स. इंटरव्ह्यू अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रिपेअर व्हावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले आहेत कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट, हा खूप इम्पॉर्टंट. आफ्टर द रिपोर्टिंग टाइम स्पेसिफाइड ऑन द कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन विल नॉट बी परमिटेड टू टेक द एक्झामिनेशन. नाही त्यामुळं बी स्पेसिफिक की तुम्ही एक्झामचा जो टाइम आहे तो फॉलो केला पाहिजे, त्यांनी जे एंट्री टाइम दिला तो फॉलो करा. त्यानंतर डिस्क्लेमर्स आणि ऍट द एक्झामिनेशन सेंटर, त्याच त्या प्रोसेस आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स वी ऑल नोज. So there is nothing more than, you know, all those applications and things are there. So, most important point आहे तो म्हणजे की JSP सहकारी बँकेमध्ये जॉब्स रिक्रुटमेंट निघालेली आहे आणि आपल्याला जर तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. सेक्शन वाईज तुम्हाला विचारले जातं. आता आपण टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आहे, पुणे, नागपूर, कोल्हापूर आहे, कर्नाटकामध्ये बेंगलुरू आहे, बेलगम आहे, गोवा, पंजिम आहे, सुरत आहे, अहमदाबाद आहे, इंदूर, औरंगाबाद आणि वडोदरा आहे. सो या कुठल्याही एका सेंटरला तुम्हाला जे लोकेशन जवळ वाटतं ते तुम्ही ऑप्ट करू शकता. सो गाईज, बेस्ट ऑफ लक अप्लाय फॉर दिस एक्झामिनेशन. लिक्युरिटी जॉब आहे, बँकेतली जॉब असे लिक्युरिटी असतात. Saturday, Sunday, 2nd, 4th and all holidays are there. So, wish you all the best. Apply for the examination. Thank you.